आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत प्रतिभा कारंजी स्पर्धेचे उद्घाटन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव. कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत कोगनोळी CRC अंतर्गत येत असलेल्या शाळेच्या प्रतिभा कारंजी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डूम या होत्या, तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, PKPS चे चेअरमन अनिल चौगले हे होते. प्रास्ताविकात CRC प्रमुख किरण वाघराळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नाटक शासनाने प्रतिभा कारंजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. चालू वर्षी संविधान हा विषय नवीन दिला आहे. यावेळी जयवंत कांबळे, पंकज पाटील, बाळासाहेब कागले यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा सुधारणा समिती अध्यक्ष प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश शेट्टे, बुद्धिराज घस्ते, रंगराव कागले, शिवाजी पाटील, बापूसो सूर्यवंशी, सुनील अब्दागिरे, संजय डूम, रामा पाटील, मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका KD मगर आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन VS गायकवाड यांनी, तर आभार PP कुंभार यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.